नमस्कार वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तयार केलेला आहे गणेश चतुर्थीसाठी हा ट्रेडिशनल मेकअप लुक माझ्या यूट्यूबच्या बऱ्याच मैत्रिणी मला कमेंट करत असतात की ताई आम्हाला अफोर्डेबल गोष्टी वापरून मेकअप दाखव त्यांना मेकअपच्या स्वस्त आणि चांगल्या गोष्टी वापरून मेकअप बघायचा होता तर अशा माझ्या मैत्रिणींसाठी हा लुक मी क्रिएट केलेला आहे आणि इतक्या स्वस्त गोष्टी वापरून पण तुम्ही इतका छान मेकअप करू शकता आणि फक्त गणेश चतुर्थीच नाही तर बाकीच्या पण वेगळ्या सणांमध्ये किंवा वेडिंग फंक्शनमध्ये हा लुक तुम्ही क्रिएट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मेकअपची प्रत्येक गोष्ट दोनशे रुपयाच्या आतली वापरलेली आहे त्याचं नाव आणि त्याची प्राइस जी आहे ती मी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली आहे व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर करा कमेंट करा इन्स्टाग्रामला मला फॉलो करा सुरू करूयात आपण या व्हिडिओला तर सर्वात पहिल्यांदा लॅक्मे पीच मिल्क सॉफ्ट क्रीम मॉइश्चरायझर इथे मी लावून घेत आहे फक्त फक्त अठ्ठ्याण्णव रुपयाचं आहे पन्नास ग्रॅमचं आणि मी जे लावत आहे ते पंचवीस ग्रॅमचं आहे फक्त पंचेचाळीस रुपयाला तर हे मॉइश्चरायझर मी छान पद्धतीने चेहऱ्याला आणि गळ्याला लावून घेतलेलं आहे स्किनला हायड्रेट करा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा त्याच्यानंतर मी इथे प्रायमर वापरलेला आहे जे आहे इन्साईडचं पॉर मिनिमायझिंग प्रायमर तर याची प्राईस आहे फक्त एकशे दहा रुपये आणि हे पण खूप छान आहे तुमच्या पोअर्सला मिनिमाइज दाखवायचं काम करतं सो एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये खूप सुंदर प्रायमर आहे स्विस ब्युटीचे लिक्विड कन्सिलर वापरलेलं आहे ज्याची प्राइस ॲक्च्युली टू ट्वेंटी नाईन आहे पण डेफिनेटली डिस्काउंटमध्ये तुम्हाला ती वन नाईंटी फाईव्ह किंवा कदाचित त्याच्याहीपेक्षा कमीमध्ये भेटेल झिरो वन हा मी शेड घेतलेला आहे वॉर्म सँड आणि थोडा डार्क आहे पण मी माझे डार्क स्पॉट्स कव्हर करण्यासाठी आणि अंडर आय डार्क सर्कल्स कव्हर करण्यासाठी हा शेड यूज करते हा मी लावला आणि त्याच्यानंतर बोटाच्या मदतीनेच त्याला छान ब्लेंड करून घेतलेला आहे सो याच्याने तुम्ही बघताय जे पण फ्लॉज होते चेहऱ्यावरचे ते छान लपून जातात आता पॉन्ट बी बी प्लस क्रीम मी इथे वापरत आहे जी आहे फक्त सदुसष्ट रुपयाची नाईन ग्रॅमची आहे तरीही मी बोटाच्या मदतीने डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला व्यवस्थित लावून घेत आहे आता लॅकमे सी सी क्रीम पॉन्स बी बी क्रीम हे ऑप्शन्स जे आहेत अंडर टू हंड्रेड रुपीजमध्ये खूप छान आहेत खूप सुंदर आहेत त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही याच्यातली कोणतीही क्रीम यूज करू शकता आता इथे मी डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला आणि छान पद्धतीने ही जी क्रीम मी लावली होती ती ब्लेंड करून घेत आहे सो छान ब्लेंड झाल्यानंतर आता आपल्याला कन्सिलर लावायचं आहे मार्स सील द डील कन्सिलर घेतलेला आहे ज्याचा शेड आहे यल्लो त्याची किंमत आहे एकशे एकोणऐंशी रुपये आणि हे तुम्ही बघू शकताय अंडर आय डार्क सर्कल्सला आपल्या टी झोनवर आणि जिथे डार्क स्पॉट्स आहेत तिथे छान पद्धतीने मी लावून घेतलेलं ला आहे आता हे लाईट कन्सिलर आहे तर तुमच्या चेहऱ्याला हायलाईट करायला ॲक्च्युली हे वापरलं जातं आणि इथे पुन्हा मी डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला त्याने छान पद्धतीने हे कन्सिलर ब्लेंड केलेलं आहे तर इतक्या स्वस्त दरात खूप छान गोष्टी तुम्हाला मिळू शकतात आणि काही प्रोडक्ट्स इतके सुंदर आहेत म्हणजे बेस्ट क्वालिटी आहे काही प्रोडक्ट्सची याच्यातल्या आता इन्साइटची लूज पावडर मी घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन येते लॅकमेची ही रोज पावडर आहे तर इन्साईडच्या बनाना पावडरची प्राईस होती वन नाईंटी फाईव्ह आणि लॅकमे रोज पावडर आहे वन सेव्हन्टी फाईव्ह रुपीजची कोणतीही या दोघांमधली वापरा मी इनसाईडची बनाना पावडर वापरलेली आहे आणि अंडर आईजला पूर्ण चेहऱ्याला ह्या डॅम ब्युटी ब्लेंडरनेस पावडर लावून घेतलेली आहे सो तुमच्या फाउंडेशनला किंवा क्रीमला सेट करणं गरजेचं आहे इनसाइडचीच आयब्रो पेन्सिल मी घेतलेली आहे एकशे वीस रुपयाला आहे फक्त खूप छान आहे ब्ल्यू हेवनची पण तुम्ही वापरू शकता ती पण आय थिंक अंडर टू हंड्रेड रुपीजच आहे तर पेन्सिलच्या मदतीने मी माझे आयब्रोज फिल केलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्पुली आहे, आहे मागच्या साईडला तर त्याने मी छान माझ्या आयब्रोज कोम करून घेतलेले आहेत सेट करून घेतलेले आहेत आता ब्ल्यू हेवनचं हे टू एक्स इंटेन्स काजल आहे वन फोर्टी रुपीजचं म्हणजे एकशे चाळीस रुपयाचं फक्त आहे तर हे काजळ मी माझ्या लोअर वॉटरलाईनला आणि अप्पर लाईनला आधी लावून घेतलेलं आहे आता इथे स्विस ब्युटीचं पण काजळ तुम्ही वापरू शकता आय थिंक ते पण टू हंड्रेडच्या आतमध्ये असेल आणि आता इथे हे ग्लो हायलायटर मी वापरलेला आहे शेड बी आहे याचा तर याच्यामध्ये खूप छान हायलायटिंग शेड्स आहेत आणि याची प्राईस दोनशे पंधरा आहे पण नक्कीच तुम्हाला डिस्काउंटमध्ये थोडं कमीमध्ये मिळेल आणि ठीक आहे टू हंड्रेड टू फिफ्टीन थोडा फिफ्टीन रुपीजचा फरक पडेल जास्तीत जास्त त्याच्यानंतर मी हे पूर्ण आय लावून घेतलेला आहे याच्यातला जो राईट कॉर्नरचा जो शेड मी तुम्हाला दाखवला तर तो मी पूर्ण आय लावून घेतलेला आहे शिमर शेड आहे आणि तुमच्या आउटफिटला किंवा तुमच्या चेहऱ्याच्या स्किन टोनला जो कलर जातो तो लावा आणि पूर्ण आय मी हा कलर छान लावून घेतलेला आहे ब्रशच्या मदतीने त्याच्यानंतर त्याच्या शेजाचा एक शेड होता तर तो मी इनर कॉर्नरला लावून घेतलेला आहे तो थोडासा लाईट होता आता इथे आपल्याला आयलायनर लावायचा आहे इनसाइडचा वॉटरप्रूफ आयलायनर मी घेतलेला आहे फक्त सत्तर रुपयाचा आहे कलोझलचा पण तुम्ही आयलायनर वापरू शकता पण ते आय थिंक टू फिफ्टीला येतं तर मी तुम्हाला जस्ट ऑप्शन दिला अगदीच तुम्हाला जवळचा हवं असेल तर आणखीन चांगला क्वालिटीचं हवं असेल तर पण हे पण छान आहे मी ॲक्च्युअली इन्साइडचंच हे आयलायनर लावून घेतलेलं आहे तर तुम्ही बघताय छान पद्धतीने विंग काढलं आणि हे पण आयलायनर छान लागलं होतं आणि छान दिसत होतं आता मी दुसऱ्या आई -ला, आईला आयलायनर लावून येते सो येस आय लायनर माझं लावून झालेला आहे पॉपचं हे लाँगवेअर काजल मी घेतलेलं आहे झिरो टू याचा नंबर आहे आणि ब्ल्यू शेड आहे तर हे वन नाईन्टी नाईन नाएं रुपीजचं आहे तर मी माझ्या लोवर लॅश लाईनला ॲक्च्युली हे काजल लावून घेतलं त्याच्यानंतर मी वॉटर लाईनला देखील लावलं आणि एक स्मजिंग ब्रश घेतला पेन्सिल ब्रश त्याने मी छान त्याला स्मज केलेला आहे तर लोअर लॅश लाईन माझी छान ब्लू कलरची झाली आहे कारण माझ्या साडीमध्ये ब्लू होतं त्याच्यानंतर मास्कचा मस्कार मी इथे घेतलेला आहे एकशे नव्याण्णव रुपयाचा हा मस्कार आहे तर माझ्या अप्पर लॅशेसला लोअर लॅशेसला लावून घेतला त्याच्यानंतर स्विस ब्युटीचे थ्री डी स्टुडिओ इफेक्ट आयलाशीस मी घेतलेल्या आहेत आणि या वन ट्वेंटी नाईन रुपीजला आहे त्या मी लावून आलेली आहे एन माय बेचं हे ऑल इन वन स्टिक घेतलेलं आहे कॉन्डोरिंग करण्यासाठी आणि याची प्राइस आहे एकशे एकोणसाठ रुपये तर याचा जो शेड आहे तो आहे टोस्ट नंबर झिरो सेवन तर आपण नेहमी जशी कॉन्टोरिंग करतो तशा पद्धतीने आधी मी हे पूर्ण चेहऱ्यावर छान लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ब्रशच्या मदतीने छान पद्धतीने त्याला ब्लेंड करून घेतलेला आहे तुमच्या चेहऱ्यावर छान शॅडोज क्रिएट होतात कारण तुमचा चेहरा फ्लॅट झालेला असतो तर त्याच्यामुळे कॉन्टोरिंग करणं मला तरी छान वाटतं जेव्हा तुम्ही फुल कव्हरेज मेकअप करताय त्याच्यानंतर मी ॲक्च्युली बनाना पावडर घेतली आणि ब्युटी ब्लेंडरने थोडासा कट दिलेला आहे जिथे मी कॉन्टोरिंग केलं त्याच्या खाली तर त्याच्याने थोडासा आणखीन शार्प लाईन दिसतात मेबी हा लिप मी लावलेला आहे जो मला खूप आवडतो आणि हा वन सेवन्टी फाईव्ह रुपीजचा आहे तर मी आधी लिप्सला लावून घेतला की तुम्ही बघताय किती छान पिगमेंटेड आहे हायड्रेटिंग आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या बॅकहँडवर लावलं आणि ते मी ब्रशच्या मदतीने माझ्या चिक्सवर ब्लश म्हणून लावून घेत आहे तर दोन्ही चिक्सवर छान मी ब्लश म्हणून लावलेला आहे आणि थोडंसं नाकावर पण लावलेलं ला आहे ब्रशच्या मदतीने हायलायटरसाठी हे एक इन्साईटचं डिओस्टिक आहे तर याची प्राइस टू हंड्रेड टेन आहे मी याच्यासाठी सांगितलं की हे तुम्ही कॉन्टोरिंग आणि हायलायटिंगसाठी वापरू शकता पण मी मगाचाच इनसाइडचा हायलायटर वापरलेला आहे तर त्याच्यातलाच एक शेड घेतला शिमरवाला आणि त्याने मी माझ्या चेहऱ्याला हायलाईट केलेला आहे तुमच्या चिकबोनवर नाकावर हनुवटीवर आयब्रो बोनला छान पद्धतीने हायलाईट करा ब्ल्यू हेवनचा हा मेकअप फिक्सर मी घेतलेला आहे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयाचा आहे आणि तो मी ब्युटी ब्लेंडरवर आधी स्प्रे केला आणि मग तो ब्युटी ब्लेंडर पूर्ण चेहऱ्यावर डॅप करून घेत आहे तर त्याच्याने जो तुमचा मेकअप फिक्सर आहे तो खूप छान लागतो तुमचा मेकअप लाँग लास्टिंग राहतो आणि आता इथे इन्साईडची ही नॉन ट्रान्स्फर लिप कलर लिपस्टिक घेतलेली आहे नंबर ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी सिक्स हे दोन शेड आहेत अगदी सिमिलरच आहेत थोडासा फरक आहे आणि फक्त तर पंच्याण्णव रुपयाची लिपस्टिक आहे आणि ती पण कधी कधी नव्वद रुपयाला भेटून जाते इतकी सुंदर लिपस्टिक तर तुम्ही बघताय मी लिब्बांबरोबरच ती लिपस्टिक लावून घेतली आणि कलर आणखीन सुंदर दिसतोय खूप छान वाटतोय सो ही जी लिपस्टिक आहे ती पण खूप सुंदर दिसते आणि यस इथे हा माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे मी पूर्ण ज्वेलरी वगैरे घालून आलेली आहे टिकली तुम्ही बघताय माझ्याकडे एक चंद्रकोर टिकली होती खालचं जे आहे ते मी ब्लू काजळणीच काढलेलं आहे आणि नथ घातलेली आहे सर्वांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील तर हा खूप सुंदर गणेश चतुर्थीसाठी मेकअप झालेला आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज केल्याशिवाय जाऊ नका तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय